नुकत्याच आलेल्या महापुरानंतर साथीचे रोग पसरू नयेत यासाठी प्रशासकीय यंत्रणेसह स्वयंसेवी संस्थाही कार्यरत आहेत मात्र डेंग्यूसारख्या आजाराचं प्रमाण वाढत चालल्याचं दिसून येत आहे कोल्हापुरातील शुक्रवारपेठ इथले बाळासाहेब विरुपाक्ष सनकी या ज्येष्ठ नागरिकाचा डेंग्यूमुळे मंगळवारी मृत्यू झाला कोल्हापुरातील शुक्रवार पेठेत सोमेश्वर मंदिराशेजारी शेजारी राहणारे बाळासाहेब विरुपक्ष सनकी हे वीरशैव रिग्राय समाजाचे संचालक म्हणून कार्यरत होते कोल्हापूर धान्य व्यापारी संस्था बालकल्याण संस्था वीरशैव कोऑपरेटिव्ह बँक अशा विविध संस्थांवर संचालक म्हणून काम करणारे बहात्तर वर्षीय बाळासाहेब सनकी हे डेंग्यू झाल्यामुळे खासगी दवाखान्यात दाखल झाले होते उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला डेंग्यूमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे कोल्हापुरात महापुरुष नंतर डेंग्यूनं घेतलेला हा पहिला बळी ठरलाय